नुकत्याच झालेल्या महापौर निवडीवेळी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत दाखल न केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवण्यात आलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी रामाणे यांच्या अपात्रतेला आज मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसची सदस्य संख्या कायम राहिली असून महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राजकारणालाही यातून चपराक बसली आहे. जात वैधता प्रमाणपत्राच्या कारणावरून काही महिन्यांपूर्वी महापालिकेतील 19 नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर या सर्व नगरसेवकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु नुकत्याच झालेल्या महापौर निवडीच्या अगोदर काही वेळ काँग्रेसच्या नगरसेविका माजी महापौर अश्विनी रामाने यांना अपात्र ठरवून मतदान प्रक्रियेपासून दूर करण्यात आलं होतं. महापौर निवडीसाठी भाजपनं पणाला लावलेल्या प्रतिष्ठेमुळेच हा प्रकार घडल्याचं उघड गुपित आहे. अश्विनी रामाने यांनी या अपात्रतेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. न्यायालयानं अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नगरसेविका अश्विनी रामाने यांना दिलासा मिळाला असून काँग्रेसचं संख्याबळ कायम राहिलंय. न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत नगरसेविका रामाने यांनी पालकमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करत केलेल्या खेळीला उत्तर मिळालं असल्याचं सांगितलं. मी विद्यमान नगरसेविका आहे. माझा जात वैधता प्रमाणपत्रासाठी उच्च न्यायालयात केस सुरू आहे. परवा जी महापौर निवड झाली त्यामध्ये पालकमंत्र्यांनी आपल्या सत्तेचा वापर करत माझा आधी 10 मिनिटं नगरसेवक पद अपात्र ठरवलं. तर यामध्ये मी माझा न्यायालयावर विश्वास होता त्यामुळे मी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि तिथे माझा दावा दाखल केला आणि त्यामध्ये आज मला यश आलं. उच्च न्यायालयाने माझ्या बाजूने निर्णय दिला आणि अपात्रतेला स्थगिती दिली.